हरभरा खरेदीचा हमी भाव ठरलाय खरा, ऑनलाईन नोंदणी झाली, पण खरेदी सुरू न झाल्यानं शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पडालंय. लातूरच्या शिरूर तालुक्यात हरभरा खरेदी न झाल्यानं एका शेतकऱ्याच्या मुलीचं लग्न लांबणीवर पडलंय. सीमा हातावर मेहंदी काढण्यासाठी आतुर आहे. सीमा एकुर्गेचं लग्न 24 तारखेला ठरलं होतं. आता ते 12 मे पर्यंत पुढे ढकलण्याचा विचार सुरू आहे, पण त्यामुळे होणाऱ्या नालस्तीची तिच्या आई वडिलांना भीती आहे. सीमाचं लग्न लांबण्याचं कारण ऐकून तुमच्या हृदयाला पाझर फुटल्याशिवाय राहणार नाही. सीमाच्या घरात 200 कट्टे हरभरा आहे, पण हमीभाव आणि बाजारभाव यात जवळपास 1000 रुपयांचा फरक असल्यामुळं तिच्या वडिलांच्या शेतात उगवलेल्या सोन्याचा काही उपयोग नाही. सरकारी अनास्थेमुळं सीमा आणि एकुर्गे कुटुंबीय पुरते हतबल झाले आहेत, आणि जिथं सनई चौघड्याचे सूर घुमायचे तिथं सध्या स्मशान शांतता आहे. तळेगाव बोरीमधील भागवत उद्धव एकुर्गे यांचा हाच तो हारभरा आहे. जवळपास 200 कट्टे हा हारभरा आहे. आता त्यांच्या या घरामध्ये इथं जवळपास 40 कट्टे हा हारभरा आहे, आणि शेतामध्ये 160 कट्टे हरभरा ठेवलेला आहे. हाच हरभरा मागच्या महिना ते 6 महिन्यापासून खरेदी केंद्रावर न जात असल्यामुळे भागवत एकुर्गे हे हैराण झालेले आहेत, आणि त्यांच्या मुलीचं लग्नसुद्धा मोडण्याची शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे. त्यामुळं हा हरभरा नेमका आता कधी जाणार अशीच वाट भागवत एकुर्गे आणि त्यांचे कुटुंबीय पाहत आहेत. 1.5 लाख रुपयाचं जर नुकसान झालं, त्याला गादी पलंग देणं होत नाही, काही देणं होत नाही, सगळी अशी भानगड आहे. भयंकर शेतकऱ्याची भानगड आहे. आता काढावं लागतंय, लोकांचे पैसे काढावते आम्हाला. आता करायचं झालं लोकांचे पैसे याची काढायचे, लग्न करायचं, आणि जी आमच्या खिशात जी 2 रुपये जी पडणार आहे त्यांचं फेडरेशन, समजा 3 महिन्याला 4 महिन्याला जर आम्हाला चेक मिळाला, माझा जी शेतातला करणारा मुनाफा ही सगळे सावकाराला देऊन बसावं लागते. भागवत एकुर्गे लातूर जिल्ह्यात शिरूर आनंदपाळ तालुक्यात तळेगाव बोरीमध्ये राहतात. 5 हेक्टर शेतीपैकी 8 हेक्टरवर त्यांनी यंदा हरभरा लावला. यंदा पाऊस पाणी चांगलं झालं, त्यामुळे 200 कट्टे हरभरा झाला. एकुर्गेंनी मग ऑनलाईन खरेदीसाठीचे सगळे सोपस्कार पूर्ण केले, पण खरेदी काही सुरू होईना, त्यामुळे 2 लाखांचं नुकसान अंगावर घेण्यापेक्षा त्यांनी हरभरा शेतात आणि घरात साठवून ठेवलाय. आता 1.5 महिना उलटल्यावरही खरेदीला सुरुवात नसल्यामुळं त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून खरेदी सुरू करण्याची मागणी केली आहे, पण त्याचाही फारसा उपयोग होताना दिसत नाही. शेतामध्ये 200 कट्टे हरभरा हा शेतामध्ये पडून आहे, त्याला भाव नाही आहे. मार्केटिंग भाव हा 3200 रुपये आहे, हमी भाव हा 44-50 आहे. तर यामध्ये आमचा 1-2 किंवा 1.5 लाखाचा फटका बसत आहे. सरकारने याला भाव म्हणजे पूर्ण करावा, जेणेकरून माझ्या लग्नाला म्हणजे काही पैसे लवकरात लवकर भेटावे व काही अडचणी येऊ नये. 1 महिना झालं होऊन काय ती कायचं काही तास लागणार, नातीचं लग्न जमलंय तरी असं मोडायची पाळी आली आणि झाली आहे. पैसा नाही, कशाने करावं. भागवत एकुर्गे भाजपचे कट्टर कार्यकर्ते आहेत. छाती फाडून बघाल तर गोपीनाथ मुंडे दिसतील असं मोठ्या गर्वानं सांगतात, पण आपल्या सरकारकडून होणाऱ्या सध्याच्या कारभारानं शेतकरी मरण कवटाळतोय असंही सांगायला ते विसरत नाही. भाजपचं सरकार हा सरकार मोप हा सरकारचं मी माझं जर छाती जर फाडलं तर गोपीनाथ मुंडे निघेल मध्ये, त्याच्याबद्दल मी ठेवायला तयार नाही. सरकार माझं आहे, माझ्या अंगात रक्त भाजपचं आहे, पण नुसतं निघून करून का करावं. इकडं जर कुठलीच परिस्थिती जर नीट होत नसेल तर काय उपयोगाचं आहे. शेतकऱ्याच्या हिताचं दिसत नाही, हितच नाही, हित असल्यावर आजपासून हरभरीकडून पैसे आले असते, मग आम्ही एवढ्या प्रश्न कशाला पडलो असतो. एकुर्गेंचं हे घर लातूर जिल्ह्यात एकटं नाही. हरभरा साठवून खरेदीसाठी वाट बघणारी शेकडो कुटुंब सध्या सरकारी हलगर्जीला बळी पडत आहेत. तूर खरेदी झाली आहे, पण त्याचा चुकारा नाही, त्यामुळे बळीराजा हतबल आहे. आता एकुर्गेंची कहाणी ऐकून तरी फडणवीसांचं सरकार हातपाय हलवणार का हा प्रश्न शेतकरी विचारत आहे. शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.